2017 अर्थसंकल्पामध्ये मनरेगासाठी 48,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे. अशा प्रकारे बेरोजगारीच्या दरामध्ये आपल्या देशामध्ये घट झालेली आहे आणि राज्यानुसार जर आपण बेरोजगारीच्या दरामध्ये झालेल्या घटीचा विचार केला तर मध्य प्रदेश राज्यामध्ये 10% 2.7%, झारखंड राज्यामध्ये 9.7% 3.1%, ओडिशा या राज्यामध्ये 10.2% 2.9%, आणि बिहार या राज्यामधून 13% 3.7% हा दर कमी झालेला आहे. अशा प्रकारे राज्यानुसार बेरोजगारीच्या दरामध्ये घट झालेली दिसून येते. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की दर 3 वर्षांनी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे. 2017 अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगानं दर 3 वर्षांनी विद्यापीठांनी आपला अभ्यासक्रम अद्ययावत करावा अशी सूचना केलेली आहे आणि या अगोदर दर 5 वर्षांनी अभ्यासक्रम बदलला जात होता हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. दर 3 वर्षांनी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचं कारण नेमकं कोणतं आहे तर याच्यामध्ये जी कारणं सांगितली गेलेली आहेत त्या कारणांमध्ये बाजारपेठेची असणारी गरज, नवीन तंत्रज्ञान हे घटक लक्षामध्ये घेऊन आता अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रम दर 3 वर्षांनी बदलण्यात यावा अशी सूचना आयोगानं केलेली आहे. यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री ही जी योजना होती या योजनेमध्ये सुधारणा केली गेलेली आहे. 1 एप्रिल 2016 नंतर सर्वांसाठी मुलींचा जन्म झाला असेल तर ती मुलगी 18 वर्षाची झाल्यावरती तिच्या खात्यावरती 1,00,000 रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे ही योजना आता सर्वांसाठी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यापूर्वी ही सुविधा फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांसाठी उपलब्ध होती. आजी आजोबांना 5,000 रुपये किमतीचे सोन्याचे नाणं भेट दिलं जाणार आहे. मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत पोषणासाठी दरवर्षी 2,000 रुपये दिले जाणार आहेत. अशा प्रकारे सुधारणा केल्या गेलेल्या आहेत माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये. त्यानंतर भाग्यश्री योजनेमध्ये मुलीच्या शिक्षणासाठीही सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. मुलीच्या 1 ते 5वी शिक्षणासाठी दरवर्षी 2,500 रुपये, मुलीच्या 6वी ते 12वीच्या शिक्षणासाठी दरवर्षी 3,000 रुपये अशा प्रकारे सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. आता भाग्यश्री योजनेमधील अट काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची अट आहे आणि संबंधित कुटुंबामध्ये जर 2 मुली असतील तर प्रत्येक मुलीला निम्मी रक्कम दिली जाणार आहे. हे या ठिकाणी अट, भाग्यश्री योजनेमधली अट आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागणार आहे. म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये ह्या योजनेमध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये कोणत्या सुधारणा झाल्या हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल. त्यानंतर महत्त्वाची पुढची घटना, दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये गरजेनिहाय सवलती दिल्या जाणार आहेत. हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सवलती देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. आता हे 21 प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. कमीत कमी 21 प्रकारांमध्ये 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे तरी आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. या 21 प्रकारांमध्ये अंधत्व, लघुदृष्टी, कुष्ठरोगी, बहिरेपणा, स्थितीजन्य अपंगत्व, दीर्घकालीन मज्जासंस्थेचे विकार, विशेष अध्ययन अक्षमता, बहुविध धमनी काठिन्य, तोत्रेपणा, थॅलेसेमिया, कर्करोग, हिमोपिलिया, सिकल सेल, खुजेपणा, बौद्धिक अक्षमता, मानसिक विकार, स्वमग्नता, सेरेबल पाल्सी, स्नायू विकृती, बहुविध अक्षमता, ॲसिड हल्ल्याचे झालेले बळी आणि पार्किन्सन रुग्ण, अशा प्रकारे हे 21 प्रकार आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार या 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सवलती देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. यांना कोणकोणत्या सवलती दिलेल्या आहेत याचा जर आपण विचार केला तर घराजवळ परीक्षा केंद्र, परीक्षांमधील व्याकरणाच्या चुका, विरामचिन्ह, स्पेलिंगमधील चुका यासाठी गुण कमी न करणे, उपस्थिती निकषांमध्ये सूट देणे,
प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांमध्ये 20 मिनिटं जास्त वेळ देणे, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यास 3% अतिरिक्त गुण देणं, गरजेप्रमाणे लेखनिक आणि सांकेतिक भाषांचा अर्थ लावणाऱ्या व्यक्तीची मदत घेणं, अशा प्रकारे या दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलती म्हणून या सवलतींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. यानंतर महत्त्वाची घटना आहे की सावित्रीबाई फुले विद्यापीठ A+ दर्जा मिळालेला आहे. यासाठी मूल्यांकन करणारी संस्था आहे राष्ट्रीय मानांकन आणि मूल्यांकन परिषद. ज्या वर्षी मूल्यांकन झालेलं आहे ते वर्ष आहे जानेवारी 2017. विद्यापीठाला मिळालेले गुण आहेत 4.60 गुण या पुणे विद्यापीठाला मिळाले सावित्रीबाई फुले विद्यापीठ. विद्यापीठाला A+ श्रेणी मिळालेली आहे आणि पुणे विद्यापीठाला यापूर्वी 2006 A+ श्रेणी मिळालेली होती. 2006 साली मूल्यमापनाचे आणि मानांकनाचे जे निकष होते ते वेगळे होते. अशा प्रकारे ही महत्त्वाची घटना सावित्रीबाई फुले विद्यापीठाला A+ ही श्रेणी मिळालेली आहे. आणि A+ श्रेणी मिळालेल्या महाविद्यालयांचा जर विचार केला तर पोद्दार वाणिज्य महाविद्यालय मुंबई, सूरजबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय मुंबई आणि बारामतीचं प्रसिद्ध असणारं तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, ज्याला आपण TC महाविद्यालय या नावानेही ओळखतो, या महाविद्यालयाला सुद्धा A+ श्रेणी मिळालेली आहे. आणि A श्रेणी मिळालेली जी महाविद्यालयं आहेत त्यामध्ये मॉडर्न कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे, रयत शिक्षण संस्थेचं बळवंत महाविद्यालय सांगली, नवगन शिक्षण संस्था राजुरीचं कला आणि वाणिज्य महाविद्यालय परळी वैजनाथ या महाविद्यालयांना A श्रेणी मिळालेली आहे. अशा प्रकारे या महत्त्वाच्या घटना आहेत. यानंतर NAC विषयी आपण माहिती समजावून घेऊयात. NAC हे संक्षिप्त रूप आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिएशन काउन्सिल. 1994 या NAC ची स्थापना करण्यात आली आणि NAC ने जो नवीन निर्णय घेतलेला आहे या नवीन निर्णयानुसार सर्वोच्च श्रेणी प्राप्त असणारी महाविद्यालये आणि संस्थांना NAC कडून अतिरिक्त 2 वर्षाची मुदत दिली जाणार आहे. म्हणजे 7 वर्षाची मुदत या संस्थांना अथवा महाविद्यालयांना मिळणार आहे. कुठल्या संस्थांना आणि महाविद्यालयांना? तर A+ आणि A++ अशी श्रेणी प्राप्त असणाऱ्या संस्थांना या NAC परिषदेकडून मूल्यांकन करून घेण्यासाठी आता 7 वर्षाची मुदत मिळणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आणखी एक नवीन जो अहवाल आलेला आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनामधून, हा अहवाल आपल्याला खरं तर विचार करायला लावणारा अहवाल आहे. आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल आहे की भारतामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि हा स्रोत, माहितीचा जो स्रोत मिळालेला आहे तो राष्ट्रीय गुन्हेविषयक सांख्यिकी अहवालानुसार हा माहितीचा स्रोत मिळालेला आहे. 2015 देशामधील एकूण आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी 13.5% विद्यार्थी महाराष्ट्रामधले होते. आणि यामधली आत्महत्येची जी कारणं सांगितली गेलेली आहेत त्या कारणांमध्ये प्रेम प्रकरण असणे, परीक्षेमधील अपयशाचं नैराश्य येणे, त्यानंतर महाविद्यालयीन ताण आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येची कारणं सांगितली गेलेली आहेत. देशामध्ये होणाऱ्या एकूण आत्महत्येपैकी विद्यार्थ्यांची असणारी संख्या ही 6.7% आहे. आणि 2015 एकूण आत्महत्या केलेले जे विद्यार्थी होते ते 8952 विद्यार्थ्यांनी 2015 आत्महत्या केलेली आहे असं या अहवालानुसार दिसून येत आहे. आणि 2014 एकूण आत्महत्या केलेले जे विद्यार्थी होते ते 8068 विद्यार्थी होते. 2015 महाराष्ट्रामधील आत्महत्या केलेले जे विद्यार्थी होते ते 1230 विद्यार्थी महाराष्ट्रामधले होते. अशा प्रकारच्या आत्महत्या रोखता याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न आपण समजावून घेऊया. महाविद्यालयांमध्ये समुपदेशन सुविधा, तक्रार निवारण कक्ष, विद्यार्थी शिक्षकांची समिती नेमण्याबाबत सूचना या विद्यापीठ अनुदान आयोगानं आत्महत्या रोखण्यासाठी दिलेल्या आहेत. पण या सूचना खूप कमी महाविद्यालयांमध्ये पाळल्या जात आहेत हे पण एक महत्त्वाची बाब आहे. यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रॅमी पुरस्कार 2017 झालेला ग्रॅमी पुरस्कार हा 59वा ग्रॅमी पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 13 फेब्रुवारी 2017 लॉस एंजेलिस या ठिकाणी हा पुरस्काराचा सोहळा पार पडला
आणि 5 पुरस्कार मिळवणारी पॉप गायिका जी जिला आपण ब्रिटिश पॉप गायिका अडेल ब्लू आइस्किन या नावाने ओळखतो, या पॉप गायिकेला 5 पुरस्कार मिळाले. आणि हे 5 पुरस्कार होते अल्बम ऑफ द इयर, रेकॉर्ड ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर, बेस्ट पॉप व्होकल अल्बम आणि बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स. अशा प्रकारे हे 5 पुरस्कार या ब्रिटिश पॉप गायिका अडेल ब्लू आइस्किनला मिळालेले पुरस्कार आहेत ग्रॅमी पुरस्कार 2017. अडेल यांना हॅलो आणि 25 या अल्बमसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. याशिवाय एकूण 9 नामांकनं मिळवणारी पॉप गायिका म्हणून बियॉन्स या पॉप गायिकेला या ठिकाणी 9 नामांकनं मिळालेली होती. त्यानंतर तबलावादक संदीप दास यांना पुरस्कार मिळालेला आहे. सिंग मी होम या गाण्यासाठी तबलावादक संदीप दास यांना पुरस्कार दिला गेलेला आहे. याशिवाय प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर यांच्या लँड ऑफ गोल्ड यालासुद्धा ग्रॅमी पुरस्कारामधील संगीत प्रकारामध्ये नामांकन मिळालेलं आहे. अनुष्का शंकर या ज्येष्ठ सितारवादक पंडित रविशंकर यांच्या कन्या म्हणून ओळखल्या जातात. अनुष्का शंकर यांना 6 वेळा या प्रकारामध्ये नामांकन मिळालेलं आहे. अशा प्रकारे ग्रॅमी पुरस्कार 2017 म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. यानंतरची महत्त्वाची घटना आहे की राज्यांच्या मुख्य सचिवामध्ये बदल झालेला आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नेमणूक केली गेलेली आहे. आणि सुमित मलिक हे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी पदभार स्वीकारला 20 फेब्रुवारी 2017. पदभार स्वीकारला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून हा पदभार या सुमित मलिक यांनी स्वीकारलेला आहे. त्यांच्या पदाचा कालावधी एप्रिल 2018 असणार आहे. आणि भूतपूर्व राज्य मुख्य सचिव 30 जानेवारी 2017 रोजी या पदावरून निवृत्त झालेले होते. सेवा हमी प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली असून आता त्यांनी 1 मार्च 2017 रोजी या जुन्या सचिवांनी पदभार स्वीकारलेला आहे. अशा प्रकारे मुख्य सचिवपद सुमित मलिक यांच्याकडे राज्याचं आलेलं आहे. त्यानंतर मलिक यांच्या कारकिर्दीचा जर आपण विचार केला तर त्यांचं पदव्युत्तर शिक्षण वेल्स विद्यापीठामधून अर्थशास्त्र आणि विकासात्मक अभ्यास या विषयामधून झालं. 1982 भारतीय प्रशासन सेवेमध्ये ते अधिकारी म्हणून आले. प्रशिक्षणानंतर गडचिरोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं. याशिवाय अमरावतीमध्ये कार्यरत असताना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सुमित मलिक यांनी विशेष प्रयत्न केले. अशा प्रकारे मलिक यांची कारकीर्द आपल्याला सांगता येईल. यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील चालू घडामोडींचा करंट इव्हेंट्सचा आपण विचार करूयात. अलीकडच्या कालावधीमध्ये जनुकीय संपादन तंत्रानं अंडी न देणाऱ्या कोंबड्यांची निर्मिती केली जात आहे. आणि या जनुकीय संपादन तंत्रज्ञानानं अंडी न देणाऱ्या कोंबड्यांच्या निर्मितीचं संशोधन ज्या विद्यापीठामध्ये केलं जात आहे ते विद्यापीठ आहे स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठ. या विद्यापीठामध्ये हे संशोधन केलं जात आहे. संकल्पना काय आहे हे जर आपण समजावून घेतलं तर या कोंबड्यांचा वापर सरोगेट म्हणून केला जाणार आहे. दुर्मिळ प्रजातींच्या कोंबड्या तयार करणं, धोक्यात आलेल्या प्रजाती तयार करण्यासाठी कोंबड्यांचा वापर करणं, सरोगेट कोंबड्या या युरोपामधील पहिलं जनुक संस्कृत पक्षी मानले जातात. आता अशा प्रकारच्या कोंबड्यांची निर्मिती कशी केली जाणार आहे हे समजावून घेऊयात. संशोधकांनी कोंबड्यांमधील पुनरुत्पादनाशी निगडीत असणारा DDX4 नावाचा DNA जनुकीय साधन वापरला आणि तो काढून टाकला. यामुळे कोंबड्या अंडी देऊ शकत नाहीत पण त्या निरोगी राहू शकतात. अशा प्रकारे या कोंबड्यांची निर्मिती केली जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला DDX4 नावाचा DNA लक्षात ठेवावा लागेल की हा जनुकीय साधन वापरून काढून टाकलेला DNA आहे शास्त्रज्ञांनी. आणि याचा परिणाम म्हणून आता कोंबड्या अंडी देऊ शकत नाहीत पण त्या निरोगी राहू शकतात. अशा प्रकारे आपल्याला या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या याच्यामधील जनुकीय संपादन तंत्रज्ञानानं अंडी न देणाऱ्या कोंबड्यांची निर्मिती केली जाणार आहे. आता संशोधकांचं काय मत आहे हे पण आपण लक्षात घेऊया. संशोधकांच्या मतानुसार इतर प्रजातींच्या आरंभिक जर्म पेशी घेऊन त्या जनुक संपादित कोंबड्यांमध्ये टाकणं शक्य आहे कारण या पेशी अंड्यामध्ये तयार होत असतात. सरोगेट कोंबड्यानंतर दाता प्रजातीचा जनुकीय गुणधर्म असलेल्या कोंबड्यांचा गुणधर्म असलेली अंडी घालू शकतील आणि या कोंबड्या दुर्मिळ प्रजाती वाचवण्याचं काम करतील. यामुळे त्यांच्यातील जैवविविधता वाढणार आहे. अशा प्रकारे या कोंबड्यांच्या बाबतीत संशोधकांचं मत आहे.
त्यानंतर पुनर्नवीकरण ऊर्जा पेटंट नोंदणी. पुनर्नवीकरण ऊर्जा पेटंट धारकांचा जर विचार केला तर पुनर्नवीकरण ऊर्जा पेटंट धारकांमध्ये अमेरिका देशाचा प्रथम क्रमांक लागतो. आणि अमेरिकेकडे असणाऱ्या गेल्या 3 वर्षामध्ये पेटंटचा जर विचार केला तर अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये 2016 3,910 पेटंट अमेरिकेकडे आहेत. आता पुनर्नवीकरण ऊर्जा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पेटंट असणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत ते पाहूया. यामध्ये टोयोटा 800 पेटंट संख्या आहे, जनरल मोटर्सकडे 785 पेटंट संख्या आहे, जनरल इलेक्ट्रिककडे 781 पेटंट संख्या आहे, सॅमसंगकडे 755 पेटंट संख्या आहे आणि होंडा याच्याकडे 629 पेटंट संख्या आहे. अशा प्रकारे पुनर्नवीकरण ऊर्जा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पेटंट असणाऱ्या कंपन्या म्हणून या कंपन्यांना ओळखलं जातं. यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे की जगामधील पहिला 5G स्मार्टफोन अस्तित्वामध्ये येणार आहे. फोन बनवणारी कंपनी जी आहे ती चीनमधील ZTE या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी कंपनी आहे, ज्याला आपण झोंगक्सिंग टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट कॉर्पोरेशन या नावानं ओळखतो. आणि या कंपनीमार्फत हा जगामधला पहिला 5G स्मार्टफोन बनवला जाणार आहे. फोनचं अनावरण झालं बर्सिलोनामध्ये जागतिक मोबाईल परिषदेमध्ये. आणि या फोनची क्षमता आहे प्रतिसेकंद 1 GB डेटा डाउनलोड करण्याची क्षमता या 5G स्मार्टफोनची आहे. आणि यासाठी 2020 नेटवर्क उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे हा जगामधला पहिला 5G स्मार्टफोन असणार आहे. यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे की उच्च दर्जाच्या ग्राफीनची निर्मिती. ग्राफीन हे कार्बनचं अपरूप आहे आणि तो सर्वात मजबूत पदार्थ मानला जातो. ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेद्वारे सोयाबीनच्या बियांच्या तेलापासून उच्च दर्जाचं ग्राफीन निर्माण केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण उल्लेख करतो ग्राफीन म्हणजे काय समजावून घेतलं. आणि ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेद्वारे म्हणजे ही संस्थासुद्धा लक्षामध्ये ठेवावी लागेल. या संस्थेद्वारे सोयाबीनच्या बियांच्या तेलापासून उच्च दर्जाचं ग्राफीन निर्माण केलेलं आहे. आणि सोयाबीन बियांच्या तेलावरती प्रक्रिया करणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान ग्राफ एअर तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं. आणि प्रक्रिया करून उच्च दर्जाच्या ग्राफीनची निर्मिती केली गेलेली आहे. आणि या तंत्रज्ञानाद्वारे कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये ग्राफीनची निर्मिती केली जाते. या तंत्रज्ञानाद्वारे वातावरणीय हवेमध्ये ग्राफीनची फिल्म तयार होते. अशा प्रकारे आपल्याला हे उच्च दर्जाच्या ग्राफीनची निर्मिती कशी केली जाणार आहे, कोणती संशोधन संस्था करणार आहे, कशापासून केली जात आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आता प्रतिजैविकांपासून संरक्षण देणारं प्रथिन, या प्रथिनाविषयी आपण माहिती समजावून घेऊयात. ही महत्त्वाची घडामोड आहे की प्रतिजैविकांपासून संरक्षण प्रदान करणाऱ्या EPTA या प्रथिनांचा शोध शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आणि या प्रथिनांमुळं शरीराची प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. या प्रथिनांचं प्रतिचित्रण एक्सरे क्रिस्टॅलोग्राफी या तंत्रज्ञानाद्वारे केलं जाणार आहे. क्रिस्टॅलोग्राफी या तंत्रज्ञानाद्वारे अणू आणि रेणू संरचना शोधली जात आहे. आणि प्रतिजैविकांपासून संरक्षण मिळणाऱ्या दृष्टीनं हे संशोधन महत्त्वाचं मानलं जातं. अशा प्रकारे प्रतिजैवकांपासून संरक्षण देणारं प्रथिन म्हणून EPTA या प्रथिनेचा शोध शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आता प्रथिनांच्या संशोधनाचं महत्त्व आपण समजावून घेऊयात. जागतिक आरोग्य संघटनेचा जो अहवाल आहे या अहवालानुसार बहुऔषध प्रतिबंधक विषाणूमुळं दरवर्षी 7 लाख लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल आहे. अहवाल महत्त्वाचा आहे. अहवालामध्ये WHO आपल्याला निर्देश देत आहे की बहुऔषध प्रतिबंधक विषाणूंमुळं दरवर्षी 7 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. आणि 2050 हे प्रमाण 10 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. आणि प्रतिजैविकांपासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं हे संशोधन अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. अशा पद्धतीनं हे प्रथिन आपण म्हणतो की प्रतिजैविकांपासून संरक्षण देणारं प्रथिन याचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल की या प्रथिनामुळं मानवी शरीराची प्रतिकारक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आणि यासाठी वापरलं जाणारे जे तंत्रज्ञान आहे ते एक्सरे क्रिस्टॅलोग्राफी या तंत्रज्ञानाद्वारे अशा प्रकारे या प्रतिजैविकांपासून संरक्षण देणारं प्रथिन म्हणून आपण EPTA या प्रथिनाला ओळखता येईल. त्यानंतर महत्त्वाची घडामोड आहे की अवकाशामध्ये स्वतःचं अन्न
निर्माण करण्याचं संशोधन याविषयी ही महत्त्वाची घडामोड आहे. संशोधन कोणामार्फत केलं जात आहे याचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामधील शास्त्रज्ञामधील शास्त्रज्ञांमार्फत हे संशोधन केलं जात आहे. अशा प्रकारचं संशोधन करण्याचा प्रमुख उद्देश आहे की पुढील अवकाश संशोधन अभियानांमध्ये मदत व्हावी म्हणून अवकाशामध्ये स्वतःचं अन्न निर्माण करण्याचं संशोधन केलं जात आहे. आता अन्नाचा प्रकार कोणता असणार आहे तर अन्नाचा प्रकार कोबीसारख्या वनस्पती असणार आहे. वातावरण निर्मिती कशी केली जाणार आहे तर अंतराळ यानामध्ये कृत्रिमरित्या वातावरण निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय यासाठी काय काय करण्यात येणार आहे, LED प्रकाशाचा उपयोग केला जाणार आहे, यामध्ये लाल निळी आणि हिरवी LED प्रकाशाचा उपयोग केला जाणार आहे. आता बघा कृत्रिम भागामधील रचना 180 सेन्सरच्या मदतीनं तापमान ऑक्सिजनचं प्रमाण आणि बाष्पाची पातळी नियंत्रित केली जाणार आहे. अशा प्रकारे हे संशोधन आहे की अवकाशामध्ये स्वतःचं अन्न निर्माण करण्याचं संशोधन की पुढील अवकाश संशोधनांच्या जे अभियानं आहेत त्या अभियानामध्ये मदत मिळावी म्हणून हे अवकाशामध्ये स्वतःचं अन्न निर्माण करण्याचं संशोधन आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातील शास्त्रज्ञांमार्फत केलं जात आहे. त्यानंतर महत्त्वाची घडामोड आहे की SpaceX द्वारे नागरिकांना चंद्राची सफर केली जाणार आहे. SpaceX आणि NASA यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आखला गेलेला आहे. आता या ठिकाणी SpaceX म्हणजे काय तर स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन याला आपण SpaceX या नावाने ओळखतो. SpaceX ही अमेरिकेची एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर आहे आणि या अभियानासाठी 2 नागरिकांची निवड केली जाणार आहे. 2018 नागरिकांना चंद्राची सफर केली जाणार आहे आणि चंद्राची सफर करण्यासाठी Dragon 2 हे अंतराळयान वापरलं जाणार आहे. Dragon 2 या अंतराळयानाचे प्रशिक्षण केनेडी अवकाश केंद्रावरून केलं जाणार आहे. याशिवाय या अभियानासाठी नागरिकांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आणि या अभियानासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशा प्रकारे हे SpaceX द्वारे नागरिकांना चंद्राची सफर केली जाणार आहे. या ठिकाणी आपण उल्लेख केला की SpaceX ही अमेरिकेची एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर आहे आणि 2 नागरिकांची निवड केली गेलेली आहे. 2018 ही सफर होणार आहे चंद्राची आणि यासाठी वापरलं जाणारं यान पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की Dragon 2 हे अंतराळ यान या प्रशिक्षण केनेडी अवकाश केंद्रामधून केलं जाणार आहे आणि या अभियानासाठी नागरिकांची केली जाणारी शारीरिक चाचणीसुद्धा महत्त्वाची ठरणार आहे आणि नागरिकांना दिलं जाणारं प्रशिक्षण. अशा प्रकारे हे आपल्याला SpaceX द्वारे नागरिकांना केली जाणारी चंद्राची सफर लक्षामध्ये ठेवता येईल. यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे NASA द्वारे महत्त्वाची सॉफ्टवेअर्स नागरिकांसाठी खुली केली गेलेली आहेत. NASA द्वारे महत्त्वाची आणि यशस्वी अभियानाची जी सॉफ्टवेअर्स आहेत ती सॉफ्टवेअर्स नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत आणि NASA कडून प्रथमच अशा पद्धतीची सॉफ्टवेअर्स नागरिकांसाठी खुली केली जात आहेत हे महत्त्वाचं आहे. यामध्ये सॉफ्टवेअरचं स्पष्टीकरण मिळणार आहे. NASA लावलेल्या नवीन शोधांमध्ये 30% सॉफ्टवेअरचा हिस्सा आहे आणि 2014 NASA सर्वप्रथम सॉफ्टवेअर सूची प्रकाशित केलेली होती. यामध्ये डाटा प्रोसेसिंग, व्यावसायिक यंत्रणा, NASA अभियानं, एरोनॉटिक्स यासंबंधित सॉफ्टवेअरचा समावेश आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की प्रथमच NASA द्वारे काही महत्त्वाची सॉफ्टवेअर्स नागरिकांसाठी खुली केली जात आहेत. यानंतर महत्त्वाची घडामोड आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये धोरण आखलं गेलेलं आहे. म्हणजे धोरण तयार होईल 2030 आणि इलेक्ट्रिकल वाहनांच्या संदर्भामध्ये हे धोरण तयार केलं जाणार आहे. आता या धोरण निर्मितीमधील सहभाग कोणाकोणाचा असणार आहे, हे जे इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये धोरण तयार केलं जाणार आहे यामध्ये धोरण निर्मितीमधील सहभागामध्ये केंद्रीय अर्थमंत्रालय, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, ऊर्जा कोळसा नवीन आणि पुनर्नवीकरण ऊर्जा आणि खाण मंत्रालय अशा प्रकारे या इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये धोरण तयार करण्यामागे सहभाग या वेगवेगळ्या घटकांचा असणार आहे. यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये आखलं गेलेलं धोरण आणि हे धोरण तयार होणार आहे 2030. इलेक्ट्रिकल वाहनांच्या संदर्भामध्ये हे धोरण तयार केलं जाणार आहे
आणि ह्या धोरण निर्मितीमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यामध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालय, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, ऊर्जा कोळसा नवीन आणि पुनर्नवीकरण ऊर्जा आणि खाण मंत्रालय ह्यांचा या धोरण निर्मितीमध्ये सहभाग असणार आहे. आता धोरण काय आहे, तर धोरण राष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन अभियान धोरण 2020 आणि हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहन जलदगती उत्पादन हे धोरण आहे. आता केंद्र सरकारने याबाबत लक्ष ठेवलं गेलेलं आहे. केंद्र सरकारचं लक्ष आहे की 2020 6 दशलक्ष इलेक्ट्रिक आणि हायब्रिड म्हणजे जी वाहनं इंधन आणि इलेक्ट्रिसिटी अशा दोन्हीवरती चालतात याचं लक्ष केंद्र सरकारचं आहे. आता वाहनं खरेदी करणाऱ्याला दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी देण्यात येणारं अनुदान ठरवलं गेलेलं आहे. आता हे अनुदान काय आहे, तर वाहनं खरेदी करणाऱ्याला दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी देण्यात येणारं जे अनुदान आहे ते 29,038 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. केंद्र सरकारचे ऑटो मिशन योजना 2016-2026 जे लक्ष आहे ते लक्ष 2026 या वाहनांची संख्या 3.2 दशलक्षवरून 13.4 दशलक्ष केली जाणार आहे आणि दरवर्षी यामध्ये 7.5% वृद्धी होणार आहे. चीननंतर भारत हा या क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अशा प्रकारे हे महत्त्वाचं धोरण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, देशाचं इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भामध्ये असणारं धोरण काय आहे. त्यानंतर भारतामधील पहिलं संयुक्त हेलिपोर्ट दिल्लीमध्ये उभारलं जात आहे. आता संयुक्त हेलिपोर्ट कोणामार्फत उभारलं जाणार आहे, उभारलं गेलं आहे, तर केंद्रीय हवाई मंत्रालय आणि पवन हंस लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं हे संयुक्त हेलिपोर्ट उभारलं गेलेलं आहे. हे कुठे आहे, तर इंदिरा गांधी विमानतळ दिल्लीच्या शेजारी रोहिणी हेलिपोर्ट असं याचं नाव आहे. भारतामधलं हे पहिलं हेलिपोर्ट मानलं जातं. 2 वर्षामध्ये त्याची उभारणी केली जाणार आहे आणि यासाठी निधीची आवश्यकता 100 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे हे भारतातलं पहिलं संयुक्त हेलिपोर्ट दिल्लीमध्ये उभारलं जाणार आहे की ज्याचं नाव आहे रोहिणी हेलिपोर्ट. आणि या पोर्टवरती 150 प्रवासी क्षमता असणाऱ्या हेलिकॉप्टर पार्किंगची सुविधा असणार आहे. उत्तर भारतामध्ये क्षेत्रीय हवाई जोडणी करण्यासंदर्भामध्ये जे धोरण आखलं गेलेलं आहे ते धोरण म्हणजे पवन हंस कंपनीद्वारे 2020 तयार केलं जाणार आहे. देशभरामध्ये 4 हेलिपोर्ट उभारले जाणार आहेत आणि 4 हेलिपोर्ट शृंखलेमधलं हे पहिलं हेलिपोर्ट रोहिणी हेलिपोर्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला या भारतामधील पहिलं संयुक्त हेलिपोर्ट दिल्लीमध्ये रोहिणी हेलिपोर्ट या नावाने ओळखलं जाणार आहे. यानंतर भारत तात्काळ प्रतिसाद QR म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोडचं अनावरण उद्देश आहे. कार्ड स्वॉपिंग न करता डिजिटल पैसे हस्तांतरण करणे या उद्देशानं हे QR म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोडचं अनावरण केलं जाणार आहे. उद्घाटन झालं 22 फेब्रुवारी 2017 दिल्लीला. आणि पैसे हस्तांतरण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे जगातलं पहिलं एकमेव तंत्रज्ञान मानलं गेलेलं आहे. आता ह्या कोडची निर्मितीविषयी आपण माहिती पाहूया. भारतीय राष्ट्रीय वेतन महामंडळ आणि व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस या दोन संस्थांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार या कोडची निर्मिती केलेली आहे की ज्याला आपण क्विक रिस्पॉन्स कोड असं म्हणतो. आता या क्विक रिस्पॉन्स कोडचं स्वरूप कसं आहे, तर हा जो कोड आहे या कोड अंतर्गत मास्टरकार्ड किंवा व्हिसा किंवा रुपे तसंच आधार कार्ड रक्कम हस्तांतरणाचा समावेश केला गेलेला आहे आणि या तंत्रज्ञानाद्वारे कार्ड स्वाईप करण्याची गरज नसते. हा कोड कृष्ण धवल कोड आहे. या कोडची मर्यादा 7,089 डिजिट एवढी आहे. सध्याच्या बारकोडचा जर आपण विचार केला तर सध्याच्या बारकोडमध्ये कोडची मर्यादा 20 आहे आणि हा बारकोड स्मार्टफोनद्वारे देखील स्कॅन करता येऊ शकतो. अशा प्रकारे हा क्विक रिस्पॉन्स कोड आहे. आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की पैसे हस्तांतरण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे जगातलं एकमेव पहिलं तंत्रज्ञान आहे की कार्ड स्वॉपिंग न करता सुद्धा डिजिटल पैसे हस्तांतरित करता येणं शक्य होणार आहे, ज्याला आपण नाव दिलेलं आहे क्विक रिस्पॉन्स कोड. आता या कोडचे दोन भाग आपण समजावून घेऊयात. एक म्हणजे स्थितीज भाग, यामध्ये कोड स्कॅन करून नंतर हस्तांतरित करण्याची रक्कम भरली जाते. आणि दुसरा म्हणजे गतिमान.
ज्यामध्ये प्रत्येक वेळी नवीन क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड तयार करावा लागतो. अशा प्रकारे या कोडचे दोन भाग आहेत आणि या कोडमध्ये त्रुटी सुधारणा आणि माहिती जतन करण्याची सुद्धा सुविधा आहे. अशा प्रकारे हा क्विक रिस्पॉन्स कोड आहे. यानंतरची महत्त्वाची घटना आहे सायबर स्वच्छता केंद्राची स्थापना. स्थापना झाली 22 फेब्रुवारी 2017 दिल्लीला. उद्देश होता की बुटनेट स्वच्छता आणि मालवेअर विश्लेषण यासाठी या सायबर स्वच्छता केंद्राची स्थापना करण्यात आली. आता स्थापना कोणाच्या वतीनं करण्यात आली, तर स्थापना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं या सायबर स्वच्छता केंद्राची स्थापना करण्यात आली आणि संचालन भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिक्रिया गटाद्वारे संचालन केलं गेलं. प्रकल्पामध्ये समन्वय आणि सहाय्य, आता याच्यामध्ये इंटरनेट सुविधा प्रदाता प्रशिक्षण संस्था, याशिवाय बँक, अँटीव्हायरस तयार करणाऱ्या कंपनी या घटकांकडून या प्रकल्पांमध्ये समन्वय आणि सहाय्य घेतलं गेलेलं आहे. म्हणजे या प्रकल्पामध्ये कोणाकडून समन्वय आणि सहाय्य घेतले गेलेलं आहे, तर इंटरनेट सुविधा प्रदाता शैक्षणिक संस्था बँक अँटीव्हायरस तयार करणाऱ्या कंपन्या या घटकांकडून या प्रकल्पामध्ये समन्वय आणि सहाय्य घेतलेलं आहे सायबर स्वच्छता केंद्राची स्थापना करण्याकरता. याशिवाय बुटनेट मुक्त सायबर क्षेत्र हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा योजना 2013 आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त USB प्रतिरोध आणि ॲप्सामविड आणि यम कवच या सायबर सुरक्षा साधनांचं देखील उद्घाटन केलं गेलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काही संज्ञा समजावून घेऊयात की उदाहरणार्थ बुटनेट मालवेअर आणि मालवेअरचे असणारे प्रकार समजावून घेऊयात. बुटनेट म्हणजे संगणक वापरकर्त्याच्या अपरोक्ष घातक सॉफ्टवेअरद्वारे नेटवर्कचा ताबा घेणं आणि त्यातील माहिती चोरणं याला बुटनेट असं म्हणतात. आणि अशा संगणकाला झुंबल या नावाने ओळखलं जातं. मालवेअर, मालवेअर हे व्हायरस आहे की या सॉफ्टवेअरद्वारे संगणकाच्या नेटवर्कला धोका पोचवून माहिती मिळवली जाते. मालवेअरचे प्रकार असतात संगणक व्हायरस, ओर्म्स, ट्रोजन हॉर्स, स्पायवेअर, रॅन्समवेअर, याशिवाय ॲडवेअर आणि स्केअरवेअर, अशा प्रकारे मालवेअरचे प्रकार असतात. अशा प्रकारे सायबर स्वच्छता केंद्राची स्थापना 22 फेब्रुवारी 2017 दिल्लीला केली गेलेली आहे आणि त्यातल्या ह्या संज्ञा आपल्याला समजावून घेता येतील. यानंतरची महत्त्वाची घटना आहे मायक्रोसॉफ्टकडून स्काईप लाईट. आता ही संकल्पना काय आहे, तर नेटवर्क असेल किंवा नसेल तरीसुद्धा मोबाईलच्या साह्यानं एकमेकांशी प्रत्यक्ष बोलता येणार अशा प्रकारचं तंत्रज्ञान. कोट्यवधी इंटरनेट धारकांना स्वतःच्या भाषेमध्ये संवाद साधण्याची संधी या तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध होणार आहे. स्काईप लाईट या ॲपचं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 22 फेब्रुवारी 2017 मुंबई या ठिकाणी अनावरण केलं आणि भारतासाठी विशेष करून या ॲप्लिकेशनची निर्मिती केली गेलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी उल्लेख केला की मायक्रोसॉफ्टकडून स्काईप लाईट ॲपची निर्मिती केली गेलेली आहे. निर्मिती कशासाठी केली गेलेली आहे, तर नेटवर्क असो अथवा नसो तरीसुद्धा मोबाईलच्या साह्यानं एकमेकांशी प्रत्यक्ष बोलता येणार आहे. याशिवाय कोट्यावधी इंटरनेट धारकांना स्वतःच्या भाषेमध्ये संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि याचं अनावरण मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 22 फेब्रुवारी 2017 मुंबईला केलं. आताची रचना आपण समजावून घेऊयात. यामध्ये मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषिकांना एकमेकांशी व्हिडिओ कॉलिंग याद्वारे संवाद साधणं शक्य होणार आहे. याशिवाय जून 2017 हे ॲप आधार संलग्न बनवलं जाणार आहे. समजा अनोळखी व्यक्तीनं जर व्हिडिओ कॉल आपल्याला केला, आपण अनेकदा पाहतो की अनोळखी व्यक्तींचे कॉल आपल्याला येतात, या ठिकाणी आपण व्हिडिओ कॉलचा उल्लेख करतो आहे. समजा अनोळखी व्यक्तीनं व्हिडिओ कॉल आपल्याला केला आणि हा कॉल पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांक टाईप करावा लागणार आहे आणि आधार क्रमांक टाईप नाही केला तर हा कॉलच पूर्ण होणार नाही, अशा प्रकारची रचना आहे. आणि कॉल संपल्यानंतर कॉल करणारा आणि कॉल स्वीकारणारा या दोघांनी भरलेले आधार क्रमांक कायमचे पुसले जाणार आहेत. अशा प्रकारे हे ॲप आहे
मायक्रोसॉफ्टकडून स्काईप लाईट ॲप या नावाने आपण ओळखतो याला. त्यानंतर महत्त्वाची घडामोड म्हणजे संगम ॲप. याचं स्वरूप आपण सुरुवातीला समजावून घेऊयात या ॲपचं. या ॲपमार्फत कुशल व्यक्तींना रोजगाराच्या संधी कोणकोणत्या आहेत याची माहिती उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे हा संगम ॲप आहे. संगम ॲप मायक्रोसॉफ्ट कंपनीद्वारे तयार केला गेलेला ॲप आहे आणि हा ॲपसुद्धा आधार कार्डशी संलग्न असणार आहे. यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे सौर ऊर्जेवर असणारी सॅमसंगचे सॉफ्टवेअर्स. सॅमसंग इंडिया या कंपनीनं सौर ऊर्जेवरती चालणारी रेफ्रिजरेटर आणि वातानुकूल यंत्रांची म्हणजे एअर कंडिशनरची नवीन श्रेणी सादर केलेली आहे. डिजिटल इन्व्हर्टर तंत्रज्ञानानं 43% जास्त जलद क्षमतेनं शीतलतेची कामगिरी या तंत्रज्ञानाकडून सॉफ्टवेअरकडून होणार आहे. नव्या रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरमध्ये जास्त जलद गतीनं कूलिंग, ऊर्जा बचत, टिकाऊपणा आणि उत्तम रचना असं अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण केलं गेलेलं आहे. अशा प्रकारे सौर ऊर्जेवर असणारी सॅमसंगची सॉफ्टवेअर्स आहेत. यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी. प्रक्षेपण झालं महेंद्रगिरी या ठिकाणच्या प्रक्षेपक केंद्रावरून. क्रायोजेनिक इंजिनाचं नाव आहे C25. यशस्वी चाचणी झाली 18 फेब्रुवारी 2017 इस्रोमार्फत चाचणी घेण्यात आली. प्रक्षेपक या ठिकाणी होता GSLV MK3 प्रक्षेपक. या प्रक्षेपकाद्वारे या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि 4 टनांचा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं गेलेलं आहे. आता इंधनाचा वापर कसा केला जातो तर -253° सेल्सिअस तापमानाला द्रवरूप हायड्रोजन आणि -193° सेल्सिअस तापमानाला द्रवरूप ऑक्सिजनचा वापर केला गेला आणि याद्वारे अंदाजे 2 MW एवढी ऊर्जा मिळवता आली. अशा प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या देशांचा जर आत्तापर्यंत आपण उल्लेख केला तर रशिया, अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान आणि भारत या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञान निर्माण करणारे देश म्हणून ओळखता येतील. आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या देशामध्ये भारताचा हा 6वा क्रमांक आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी झालेली आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. प्रक्षेपण कुठं झालं, क्रायोजेनिक इंजिनाचं नाव कोणतं होतं, चाचणी कोणामार्फत केली गेली, प्रक्षेपक कुठला वापरला गेला, त्याचं वजन किती होतं आणि इंधनाचा वापर कसा केला गेला आणि भारताचा असणारा 6वा क्रमांक हा या गोष्टी आपल्याला या बाबतीमध्ये लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे की 2020 सौर ऊर्जा क्षमता दुप्पट होणार आहे. आता ही घडामोडीबद्दल आपण विचार करूयात की सौर पार्क योजना आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. सौर पार्क या योजनेअंतर्गत 2020 सौर ऊर्जा क्षमतेचं जे उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे ते 40,000 MW निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे. याच्यासाठी जे संबंधित मंत्रालय आहे ते म्हणजे केंद्रीय ऊर्जा, कोळसा आणि पुनर्नवीकरण ऊर्जा आणि खाण मंत्रालय हे संबंधित मंत्रालय आहे. याची घोषणा करण्यात आली 22 फेब्रुवारी 2017. 2019-20 देशामध्ये 49 सौर पार्क उभे केले जाणार आहेत आणि प्रत्येक पार्कची ऊर्जा निर्मिती क्षमता 500 MW एवढी असणार आहे. या प्रकारचं पार्क भारतीय सौर ऊर्जा महामंडळ आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमधून उभारलं जाणार आहे. याशिवाय राज्य सरकार या प्रकल्पासाठी जमीन अधिगृहित करणार आहे. राज्य सरकार प्रकल्प विकसकाची शिफारस केंद्र सरकारकडे करेल अशी तरतूद केली गेलेली आहे आणि केंद्र सरकारकडून 25 लाख रुपयांचं अनुदान वितरकांना मिळणार आहे. हे लक्ष गाठण्यासाठी आर्थिक सहाय्याचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण समजावून घेऊया. आर्थिक सहाय्याच्या स्वरूपामध्ये प्रति मेगावॅट ऊर्जा क्षमतेला 20 लाख रुपये किंवा प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या 30% यापैकी जी संख्या कमी असेल एवढं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. आणि सौर पार्क कार्यक्रमासाठी 2017-18 अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे 20,000 MW ऊर्जा क्षमता निर्मितीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद या 2017-2018 अर्थसंकल्पामध्ये केली गेलेली आहे. अशा प्रकारे
हे 2020 पर्यंत सौर ऊर्जा क्षमता दुप्पट होणार आहे. याच्यामध्ये को योजना लक्षात ठेवावी लागेल आपल्याला. सौर पार्क योजना, या योजनेअंतर्गत असणारं उद्दिष्ट, त्याच्याशी संबंधित असणारं मंत्रालय कोणतं आहे, घोषणा केव्हा झाली, किती ठिकाणी सौर पार्क 2019-20 पर्यंत उभे केले जाणार आहेत, प्रत्येक पार्कची ऊर्जा निर्मिती क्षमता किती असणार आहे, याशिवाय राज्य सरकार या प्रकल्पासाठी काय काय करणार आहे, केंद्र सरकारकडून किती रुपयांचं अनुदान वितरकांना मिळणार आहे, आर्थिक सहाय्याचं स्वरूप कसं असणार आहे, आणि सौर पार्क उभारण्यासाठी 2017-18 अर्थसंकल्पामध्ये असणारी तरतूद यांचा अभ्यास आपल्याला 2020 पर्यंत सौर ऊर्जा क्षमता दुप्पट होणार या तरतुदीमध्ये आपल्याला करावा लागणार आहे. यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे तेलगळती शोधण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान. पहा, तेलगळती शोधण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची निर्मिती आपल्या देशामध्ये केली जाणार आहे. संशोधन राष्ट्रीय सागरशास्त्र संस्था गोवा. याशिवाय याचा उद्देश आहे की समुद्रामध्ये तेलगळती जेव्हा होते त्यानंतर त्या तेलामुळं होणारी पर्यावरणाची हानी टाळणं हा उद्देश ठेवला गेलेला आहे. तेल समुद्राच्या पाण्यामधून वेगळं करण्यासाठी संशोधन केलं गेलेलं आहे. 28 जानेवारी 2017 एन्नोर बंदरामध्ये 2 तेलवाहक जहाजांची टक्कर झालेली होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल समुद्रामध्ये वाहून गेलेलं होतं. आता हे संशोधन काय आहे हे आपण समजावून घेऊयात. तर डांबर गोळ्यांच्या सहाय्यानं गळती झालेल्या तेलाचा मागोवा घेऊन ते परत पूर्ववत मिळवता येणार आहे, अशा प्रकारचं संशोधन केलं जाणार आहे. अशा प्रकारे तेल गळती शोधण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची निर्मिती संशोधन केलं जात आहे आणि हे संशोधन राष्ट्रीय सागरी शास्त्र संस्था गोवामार्फत केलं जाणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर आपण NXGU MIFU ही संक्षिप्त संज्ञा समजावून घेणार आहोत. NX नेक्स्ट, याशिवाय GU जनरेशन टेक्नॉलॉजी फॉर, MI मायनिंग आणि FU म्हणजे अँड फ्युएल इंडस्ट्री. म्हणजे यालाच आपण नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी फॉर मायनिंग अँड फ्युएल इंडस्ट्री 2017 असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय परिषदेचं नाव आहे खाणकाम आणि इंधन उद्योगासाठी पुढच्या पिढीचं तंत्रज्ञान 2017 असं आपण याला मराठीमध्ये म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय परिषदेचं नाव, परिषदेचं उद्घाटन झालं 15 फेब्रुवारी 2017. उद्घाटक होते केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन. परिषदेचा उद्देश होता विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषदेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ. आयोजक कोण कोण होत आहे, CSIR या संक्षिप्त नावाने ओळखलं जाणारं काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च च्या धनबाद येथील केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था या परिषदेची आयोजक होती. याशिवाय परिषदेचा कालावधी आणि स्थान याचा जर विचार केला तर परिषदेचं स्थान दिल्ली होतं आणि कालावधी 15 ते 17 फेब्रुवारी 2017 दरम्यान. परिषदेमध्ये उपस्थित असणारे प्रतिनिधी होते 800 आणि परिषदेमधील जे चर्चेचे विषय होते त्यामध्ये अद्ययावत खाणकाम तंत्रज्ञानासाठी क्लिष्ट जैव खाणकाम स्थिती, खाण सुरक्षा नियंत्रण आणि धोका व्यवस्थापन, स्वच्छ कोळसा अभिनव प्रयत्न, तेल वायू क्षेत्र तसंच पर्यायी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान विकास अभिनव संशोधन अशा प्रकारे या परिषदेमधील चर्चेचे विषय होते की ज्याला आपण खाणकाम आणि इंधन उद्योगासाठी पुढच्या पिढीचं तंत्रज्ञान 2017 या नावानं या परिषदेला आपण ओळखतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी फॉर मायनिंग अँड फ्युएल इंडस्ट्री 2017 ही परिषद नेमकी काय होती. याच्यामध्ये आपण सहजपणे लक्षात ठेवण्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परिषदेचं उद्घाटन, उद्घाटक, परिषदेचा असणारा उद्देश. परिषदेचा असणारा उद्देश विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषदेच्या स्थापनेला झालेली 75 वर्ष पूर्ण. आयोजक कोण होतं, CSIR म्हणजे काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च च्या धनबाद येथील केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था आयोजक होती. त्यानंतर परिषदेचा कालावधी, उपस्थित प्रतिनिधी आणि परिषदेमध्ये असणारे विषय.
यानंतर महत्त्वाची घडामोड म्हणजे अंध व्यक्तींसाठी विशिष्ट नकाशाची निर्मिती. याचा उद्देश आहे देशामधील अंध व्यक्तींना भूगोलाचं आकलन व्हावं यासाठी अंध व्यक्तींसाठी विशिष्ट नकाशाची निर्मिती. आता या नकाशाची निर्मिती कोणत्या संस्थेनं केलेली आहे? या नकाशाची निर्मिती राष्ट्रीय एटलास आणि विशिष्ट नकाशे संस्थेनं अशा प्रकारच्या नकाशाची निर्मिती केलेली आहे. आणि नकाशाच्या निर्मितीसाठी सहाय्य केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्यानं केलं जाणार आहे. उद्घाटन 10 फेब्रुवारी 2017 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते दिल्ली या ठिकाणी उद्घाटन झालं. यामध्ये एकूण 20 वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आहेत. नकाशाची किंमत फक्त 600 रुपये आहे. पंतप्रधानांकडून गौरव केला गेलेला आहे. तिरुपती या ठिकाणी पार पडलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये 3 जानेवारी 2017 पंतप्रधानांकडून या बाबतीमध्ये गौरव केला गेला. याशिवाय ज्याला आपण नाटमो या संक्षिप्त नावाने ओळखतो ते नॅशनल ॲटलस अँड थेमेटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन याचं कार्य केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं हेही आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागेल. अशा प्रकारे हा अंध व्यक्तींसाठी तयार केले गेलेले विशिष्ट नकाशे की जे राष्ट्रीय ॲटलास आणि विशिष्ट नकाशे संस्थांनी तयार केलेले आहेत हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. यानंतर महत्त्वाची घडामोड आहे की जगामधील सर्वात मोठा सौर प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे. प्रकल्पाची क्षमता आहे 2700 मेगावॅट. स्थान आहे पवागडा तालुका दुमकूर कर्नाटक. आणि हा प्रकल्प पूर्व कर्नाटकमधील अवर्षणग्रस्त भागामध्ये आहे. या अवर्षणग्रस्त भागाच्या थरच्या वाळवंटानंतर दुसरा क्रमांक लागतो. केंद्र सरकारनं 2020 100 गिगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि हा प्रकल्प याचाच एक भाग मानला जातो. आता प्रकल्पाची अंमलबजावणी. मार्च 2015 स्थापन करण्यात आलेल्या कर्नाटका सौर ऊर्जा विकास प्राधिकरण लिमिटेडद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जी जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे ती जमीन 1200 एकर एवढी जमीन अधिग्रहित केली गेलेली आहे. प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीबद्दलचा करार करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्याकडून 25 वर्षाच्या करारावरती जमीन घेतलेली आहे. शेतकऱ्यांना एकरी 21,000 रुपये देण्यात येणार आहेत आणि दर 2 वर्षांनी त्याच्यामध्ये 5% वाढ केली जाणार आहे. प्रकल्पाचा पहिला 500 मेगावॅटचा टप्पा जुलै 2017 सौर ऊर्जा उत्पादनानं सुरू केला जाणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हा महत्त्वाची घडामोड म्हणजे जगामधील सर्वात मोठा सौर प्रकल्पाबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. त्याची क्षमता, त्याचं स्थान, याशिवाय केंद्र सरकारनं ठेवलेलं उद्दिष्ट, प्रकल्पाची अंमलबजावणी, प्रकल्पासाठी असलेली जमीन, याशिवाय शेतकऱ्यांना दिले जाणारे या बाबतीमध्ये आर्थिक सहाय्य आणि प्रकल्पाचा पहिला 500 मेगावॅटचा टप्पा जुलै 2017 सौर ऊर्जा उत्पादनानं सुरू केला जाणार आहे या बाबतीमध्ये या घडामोडी आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे की जुळ्या मुलांच्या हस्तठशांवरील संशोधनांना राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. आता संशोधनाला राष्ट्रीय मान्यता देण्यात आलेल्या हॉस्पिटलचा जर विचार केला तर त्यातल्या काही हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरमधील डॉक्टर पत्की हॉस्पिटल आणि डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. संशोधन काय आहे? जुळ्या मुलांच्या हस्तठशांवरील संशोधन आहे. संशोधनाला सुरुवात झाली 2014 नॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ॲनॉटॉमी या नियतकालिकामध्ये हे संशोधन एप्रिल 2017 प्रकाशित होणार आहे. बायोमेट्रिक आणि सरकारी धोरण यांच्यासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. संशोधन कशाविषयी आहे याचा जर आपण विचार केला तर हुबेहूब जुळ्या मुलांच्या हस्तठशांवरील हे देशातलं पहिलं संशोधन आहे. जुळ्या मुलांमध्ये जनुकीय साम्य असलं तरी त्यांच्या ठशांमध्ये फक्त 45% साम्य असतं. बायोमेट्रिक प्रणालीमध्ये व्यक्ती ओळख करण्यामध्ये फसगत होणार नाही असा निष्कर्ष या संशोधनावरून निघालेला आहे. याशिवाय जुळ्या व्यक्तींचे ठसे घेताना फक्त अंगठा किंवा बोटाचे ठसे घेता येणार नाही तर आधार कार्डप्रमाणे तळहाताचे ठसेसुद्धा घेणं आवश्यक आहे. दोन्ही जुळ्या मुलांपैकी कमी वजनाच्या मुलांमध्ये हस्तरेषा जास्त असतात असं निदर्शनास आलेलं आहे. अशा प्रकारे हे संशोधन आहे
की जुळ्या मुलांच्या हस्तठशांवरील संशोधनाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता। यानंतरची महत्त्वाची घडामोड आहे की उदय योजनेमध्ये 22वं राज्य म्हणून सिक्कीमचा समावेश झालेला आहे। उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजनेमध्ये सामील होणारं 22वं राज्य सिक्कीम आहे। या ठिकाणी उदय, ज्याला उदय हे संक्षिप्त नाव आहे आणि यालाच आपण उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना म्हणून ओळखतो। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे नोव्हेंबर 2015 योजनेचं अनावरण केलं गेलेलं होतं आणि वीज पारेषणामध्ये समस्या दूर करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेलेली होती। सर्वात अगोदर या योजनेमध्ये समावेश होणारं राज्य होतं आंध्र प्रदेश आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि सिक्कीम राज्य सरकार यांच्या दरम्यान 356 कोटी रुपयांचा करार झालेला आहे। उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजनेमध्ये सामील होणारं महाराष्ट्र हे 17वं राज्य होतं। अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं असं आहे की उदय योजनेमध्ये समावेश होणारं सिक्कीम हे 22वं राज्य आहे आणि उदय योजना कशाशी संबंधित आहे हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। यानंतर आपण संरक्षण आणि सुरक्षा विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करूयात। अलीकडच्या कालावधीमध्ये तारिणी या सिडाच्या नौकेचा नौदलामध्ये प्रवेश झालेला आहे। INSV म्हणजे इंडियन नेव्ही सीप व्हेइकल तारिणी या सिडाच्या नौकेचा 18 फेब्रुवारी 2017 मुंबई या ठिकाणी नौदलामध्ये प्रवेश झाला। INSV ही दुसरी सिडाची नौका मानली जाते। महादेवी ही पहिली सिडाची नौका होती आणि याची निर्मिती रत्नाकर दांडेकर यांच्या अक्केरियस शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड या नौका बांधणी उद्योग समूहाद्वारे केली जाते। मार्च 2016 तारिणीच्या बांधणीचं काम सुरू होतं। 30 जानेवारी 2017 तारिणीच्या सर्व चाचण्या यशस्वी झालेल्या होत्या आणि ऑगस्ट 2017 नौदलाच्या 6 महिलांना गटाद्वारे या नौकेमधून विश्व परिक्रमेची सुरुवात केली जाणार आहे। अशा प्रकारे ही तारिणीचा नौदल प्रवेश आपल्याला लक्षात ठेवावा लागेल। त्यानंतर एअरो इंडिया 2017 11वं हवाई आणि संरक्षण प्रदर्शन एअरो इंडिया 2017 असं आपल्याला म्हणता येईल। हे प्रदर्शन पार पाडलं एल हंका बेंगळुरू या ठिकाणी। उद्घाटन केलं माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी 14 फेब्रुवारी 2017। कालावधी होता 14 ते 18 फेब्रुवारी 2017 दरम्यान। प्रदर्शनामधील सहभाग 549 कंपन्यांसह 53 वेगवेगळ्या विमानांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला होता। याशिवाय भारतीय बनावटीच्या हवाई आगाऊ सूचन आणि नियंत्रण भारतीय हवाई दलाला सुपूर्द केलं गेलं 11 फेब्रुवारी 2017। अशा प्रकारची यंत्रणा लढाईच्या वेळेला महत्त्वपूर्ण असते आणि या यंत्रणेच्या प्रदर्शनामध्ये सहभाग होता। अशा प्रकारे एअरो इंडिया 2017 कशा कशाचा समावेश करण्यात आलेला होता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल। आपण उल्लेख केला की 549 कंपन्यांसह 53 वेगवेगळ्या विमानांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला होता। भारतीय बनावटीच्या हवाई आगाऊ सूचन आणि नियंत्रण भारतीय हवाई दला सुपूर्द 11 फेब्रुवारी 2017 अशा प्रकारची यंत्रणा लढाईच्या वेळेस महत्त्वपूर्ण मानली जाते। यानंतर महत्त्वाची बाब आहे की भारतीय नौदलाकडून पहिला खरेदी आणि निर्माण करार केला गेलेला आहे। आता हा करार कोणामध्ये होता हे आपण सुरुवातीला समजावून घेऊयात। हा करार नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम आणि भारतीय नौदल यांच्यामध्ये होता। हा करार 17 फेब्रुवारी 2017 पार पडला। हा करार पहिला खरेदी आणि निर्माण करार मानला जातो। हा करार पृष्ठभाग सर्वेक्षण रडाराबाबत केला गेलेला करार आहे। याशिवाय नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम ही टाटा ॲडव्हान्स्ड लिमिटेड कंपनीची उपशाखा मानली जाते। नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम डेन्मार्कच्या टर्मा या कंपनीच्या सहकार्यानं भारतीय बनावटीच्या युद्ध नौकेवरती बसवता येईल अशा SSR ची निर्मिती करणार आहेत। याशिवाय SSR म्हणजे काय? सरफेस सर्वेलियन्स रडार, याला आपण SSR असं म्हटलं जातं आणि नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम डेन्मार्कच्या टर्मा या कंपनीच्या सहकार्यानं भारतीय बनावटीच्या युद्ध नौकेवरती बसवता येतील अशा या सरफेस सर्वेलियन्स रडार म्हणजे SSR ची निर्मिती करणार आहेत। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट संरक्षण क्षेत्रामधली म्हणजे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी।
आता इंटरसेप्टर नेमकी यंत्रणा काय आहे? कोणत्याही क्षेपणास्त्राला अवकाशामध्ये लक्ष्य करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा या यंत्रणेला इंटरसेप्टर असं आपण म्हणतो. इंटरसेप्टर या क्षेपणास्त्राची 11 फेब्रुवारी 2017 चाचणी झाली. या यंत्रणेची चाचणी ओडिसा या ठिकाणच्या डॉक्टर अब्दुल कलाम केंद्रावरून यशस्वीपणे केली गेली. आता ही इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यंत्रणेची कार्यपद्धती कशी असते? तर हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणामध्ये आणि बाहेरसुद्धा दोन्ही ठिकाणी काम करू शकतं. आत्तापर्यंत इंटरसेप्टर यंत्रणा असणारे देश फक्त अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल हेच होते. आता भारताकडे सुद्धा हे तंत्रज्ञान आलेलं आहे. भारतामधील इंटरसेप्टर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे विकासाचे जर टप्पे आपण पाहिले तर 1990 विकासाला सुरुवात झाली. पहिली चाचणी 2016 करण्यात आली. 19 घेण्यात आल्या. यापैकी 7 यशस्वी झालेल्या आहेत. या क्षेपणास्त्राद्वारे टप्पा 1 आणि 2 अनुक्रमे 2000 आणि 5000 किलोमीटर क्षमता असणाऱ्या अंतरावरील विरोधी क्षेपणास्त्राला लक्ष्य केले जाऊ शकतं. अशा प्रकारे ही इंटरसेप्टर यंत्रणा महत्त्वाची असते. एखाद्या देशांनी जर भारतावरती आक्रमण केलं तर त्या देशाची क्षेपणास्त्रांना हवेतच रोखता यावं, हवेतच नष्ट करता यावीत, म्हणून ही इंटरसेप्टर यंत्रणा महत्त्वाची यंत्रणा आपल्यासाठी आहे. त्यानंतर अलीकडच्या कालावधीमध्ये सुरू असलेली आणि घडलेली घडामोड म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये बॉम्ब हल्ल्यांमध्ये झालेली वाढ. बुर्रान वाणीच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या हल्ल्यांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. बुर्रान वाणी यांनी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संलग्न हा बुर्रान वाणी होता. या संदर्भामधील अहवाल प्रस्तुत करणारं केंद्र आहे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचं राष्ट्रीय बॉम्ब अहवाल केंद्राने सांगितलेलं आहे. याशिवाय अहवालामधले निष्कर्ष काय आहेत? तर 2016 अद्ययावत स्फोटक शस्त्रास्त्रांद्वारे झालेले जे हवाई हल्ल्यांची संख्या आहे ती 2015 तुलनेमध्ये 121% वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की 2015 असे हल्ले 14 झाले होते तर 2016 असे हल्ले 31 एवढे झालेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये बॉम्ब हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर शौनक तटरक्षक दलामध्ये दाखल झालेला आहे. आता या शौनकबद्दल माहिती समजावून घेऊयात. शौनक ही गस्ती नौका आहे. भारतामधील नौदलाच्या तटरक्षक दलामध्ये सामील झालेली ही नौका 21 फेब्रुवारी 2017 भारतामधील नौदलाच्या तटरक्षक दलामध्ये सामील झाली. गोवा जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी या नौकेचा समावेश केला गेला. शौनकच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर शौनक हे मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत पूर्णपणे देशी बनावटीचं जहाज आहे. या जहाजाची लांबी, वजन आणि क्षमता याचा जर विचार केला तर लांबी 105 मीटर, वजन 2500 टन आणि क्षमता 6500 नॉटिकल मैल एवढी क्षमता आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या पूर्व भागामध्ये म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी ही नौका रवाना केली जाणार आहे. आणि सध्या भारतीय तटरक्षक दलाकडे 127 जहाजं अथवा नौका आहेत. याशिवाय वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये 85 जहाजांची बांधणी सुरू आहे. अशा प्रकारे ही घटना की शौनक या गस्ती नौकेची तटरक्षक दलामध्ये समावेश झालेला आहे ही महत्त्वाची घटना आहे. त्यानंतर संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घटना म्हणजे कलवरी या पाणबुडीवरून नौका विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली गेलेली आहे. INS कलवरी, आता या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल नाव, INS कलवरी पाणबुडी, भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी, हे हिचं वैशिष्ट्य आहे. कलवरी पाणबुडीवरून नौका विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अरबी समुद्रामध्ये 2 मार्च 2017 घेतली गेली. INS कलवरी भारतीय नौदलाच्या 6 स्कॉर्पियन पाणबुड्यांपैकी सर्वात पहिली पाणबुडी आहे. नौका विरोधी क्षेपणास्त्रामुळं सागरी सुरक्षेमध्ये आपल्या वाढ झालेली आहे. अशा प्रकारे ही INS कलवरी पाणबुडी आणि या कलवरी पाणबुडीवरून नौका विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली गेलेली आहे. त्यानंतर संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घटना
म्हणजे स्कॉर्पियन क्लास पाणबुड्या. डिझेलवरती चालणाऱ्या कलवरी आणि स्कॉर्पियन पाणबुडीवरून नौकाविरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपण करता येतं. दुसरी कलवरी क्लास पाणबुडी आय एन एस खांडेरीचं जानेवारी 2017 मुंबई या ठिकाणी अनावरण केलं गेलेलं आहे. त्यानंतर किनारी निगराणी प्रकल्प टप्पा 2 केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. ही महत्त्वाची बाब आहे. किनारी निगराणी प्रकल्पाचा उद्देश आहे की भारतीय सागरी किनाऱ्यावरील निगराणी वाढवणं, हा उद्देश या किनारी निगराणी प्रकल्पाचा आहे. 2008 जे मुंबई हल्ला झाला, या मुंबई हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी निगराणी प्रकल्पाची सुरुवात केली गेलेली आहे. आणि किनारी निगराणी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला 22 फेब्रुवारी 2017 मंजुरी दिली गेलेली आहे. आणि या प्रकल्पांची अंमलबजावणी बेंगळुरू या ठिकाणच्या भारत इलेक्ट्रॉनिक्सद्वारे या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. भारतीय सागरी किनारी निगराणी वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून 3 अतिरिक्त रडार केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. याशिवाय डिफेन्स ॲक्विजिशन कौन्सिलच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यावेळी होते. या प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलाच्या MiG-29K लढाऊ विमानांची इंजिनाची दुरुस्ती करण्यासाठी गोवा या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय गुजरातमधील कच्छ आणि कंबात या ठिकाणी नौका वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेद्वारे चालणारं 4 गतिशील निगराणी केंद्र उभारले जाणार आहे. याशिवाय या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 46 सागरी निगराणी रडार उभारले जाणार आहेत. 46 सागरी निगराणी रडारांपैकी 4 अंदमान आणि निकोबार, 6 लक्षद्वीप आणि 36 मुख्य भूमीमध्ये आहेत. अशा प्रकारे आपल्याला या किनारी निगराणी प्रकल्प टप्पा 2 केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे आयुष या गस्ती नौकेचं केलं गेलेलं अनावरण. भारतीय तटरक्षक दलाची वेगवान गस्ती नौका ही आयुष आहे आणि हिचं अनावरण झालं 18 फेब्रुवारी 2017 केरळ राज्यामधील कोची या ठिकाणी. FVS या श्रृंखलेमधली 20वी आणि शेवटची गस्ती नौका ही आहे आणि या नौकेमध्ये मशिनरी नियंत्रण यंत्रणा ठेवली गेलेली आहे. याशिवाय विशिष्ट आर्थिक क्षेत्रामध्ये आणि मत्स्य व्यावसायिकांना सर्वेक्षणामध्ये ही नौका मदत करणार आहे. अशा प्रकारे या आयुष या गस्ती नौकेचं अनावरण केरळ राज्यातील कोची या ठिकाणी 18 फेब्रुवारी 2017 झालं. याशिवाय यानंतरची महत्त्वाची घडामोड म्हणजे INS विराटचा नौदलाला निरोप. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये 6 मार्च 2017 हा निरोप दिला गेला आणि याच समारंभामध्ये लष्कराच्या डाक विभागानं एक विशेष फलक तसंच एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. INS विराटनं इंग्लंडच्या रॉयल नेव्हीमध्ये 27 आणि भारतीय नौदलामध्ये 30 असे एकूण 57 INS विराटनं काम केलेलं आहे. November 1959 ब्रिटिश नौदलामध्ये काम सुरू केलं. ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारनं 12 मे 1987 65 दशलक्ष रुपये किमतीला या नौकेची खरेदी केली आणि INS विराट सेंटॉर वर्गामधील विमान वाहू नौका आहे. 2252 ही युद्धनौका या काळामध्ये कर्तव्यावरती होती. विराटवरती हवाई मारा करण्याची क्षमता असलेली जी विमानं आहेत त्याच्यामध्ये सी हॅरियर, पाणबुडी विरोधी सी किंग MK-42, चेतक हेलिकॉप्टर, ध्रुव आणि रशियन बनावटीची COMO-31 हेलिकॉप्टर, अशा प्रकारे विराटवर हे हवाई मारा करण्याची क्षमता असलेली विमानं होती. सी हॅरियर या विमानांना सागरामधले पांढरे वाघ म्हणून ओळखलं जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय सी किंग MK-42C ही हार्पून म्हणून ओळखली जाणारी विमानं आहेत. आता या ठिकाणी ब्रीद वाक्य काय होतं विराटचं? जलमेव यश्य जलमेव तश्य हे ब्रीद वाक्य होतं. सर्वाधिक सेवा करणारी युद्धनौका म्हणून विराटला ओळखलं जातं. याशिवाय सर्वाधिक सेवा करणारी युद्धनौका म्हणून गिनीज बुकच्या जागतिक विक्रमामध्ये नोंद झालेली आहे. नौकेचं वजन 27,800 एवढं आहे. युद्धनौकेवरील विमानांचा जो एकूण प्रवास झालेला आहे तो प्रवास 22,622 तासांचा प्रवास झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला या विराट विषयी माहिती सांगता येईल की INS विराट ला नौदलाने दिलेला निरोप 6 मार्च 2017
विराट विषयीची माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर महत्त्वाची घडामोड म्हणजे भारताची अलीकडच्या कालावधीमध्ये शस्त्रास्त्र खरेदीमध्ये झालेली वाढ. ही हा जो अहवाल आहे हा अहवाल देणारी संस्था आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. अहवाल आहे गेल्या 5 वर्षामध्ये भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेमध्ये जास्त राहिलेलं आहे. 2012-16 या कालखंडामध्ये जगाच्या तुलनेमध्ये भारताचं शस्त्रास्त्र खरेदीचं प्रमाण 13% एवढं होतं. यानंतर महत्त्वाची घडामोड आहे स्वाती हे शस्त्रास्त्र शोधन रडार. म्हणजे काय आहे ते लक्षात घ्या. शस्त्रास्त्र शोधन रडार हे भारतीय लष्कराला सुपूर्द केलं गेलेलं आहे. याची निर्मिती केली भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार विकास उभारणी संस्थेद्वारे, ज्याला आपण DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, याच्याद्वारे निर्मिती केली गेलेली आहे. आणि उपयुक्तता आहे शस्त्रास्त्र शोधन रडार. स्वाती भारतीय लष्कराच्या स्वाधीन करण्यात आली 3 मार्च 2017. याची क्षमता आहे 50 किलोमीटर. जगातील कोणत्याही शस्त्रास्त्रांना शोधून काढण्याची क्षमता ही स्वातीची क्षमता आहे. स्वातीमध्ये वेगवेगळ्या दिशांमधून येणाऱ्या हल्ल्यांचा विरोध करण्याची क्षमता आहे. याशिवाय शत्रूच्या शस्त्रास्त्रांचा शोध घेणं आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वतःची शस्त्रास्त्र डागणं ही क्षमता स्वातीमध्ये आहे. 2002 पासून अमेरिकेकडून हे तंत्रज्ञान आयात केलं जात होतं. आत्ताचा जर विचार केला तर स्वाती हे शस्त्रास्त्र शोधन रडार 3 मार्च 2017 भारतीय लष्कराच्या स्वाधीन केलं गेलेलं आहे. की ज्याची क्षमता 50 किलोमीटर आहे आणि जगातील कोणत्याही शस्त्रास्त्रांना शोधून काढण्याची क्षमता स्वातीमध्ये आहे.